आजचं जे आंदोलन आहे तर परत त्याच्यामध्ये मी वसईकर म्हणून एक जनजागृती करण्यासाठी आंदोलन आहे आणि परत याच्यामध्ये 26 जानेवारीला आम्ही एक आंदोलन रॅली म्हणजे जनजागृती रॅली आम्ही काढणार आहोत. या वसईकरांना एक जनजागृती करून जे आश्वासनं सरकार देतं आणि या हुकुमशाही जी वसईमध्ये चाललेली आहे त्याची जनजागृती करायची आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये 69 ग्रामपंचायतीचा गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कमीत कमी 10 वर्ष झालं प्रलंबित राहिलेला आहे. तिथे टाक्या बांधून सडत आहेत आणि ते लोकं त्या पाण्यापासून वंचित आहेत. ही जनजागृती करायची आहे. आमच्या 29 ग्रामपंचायतीचा जो प्रश्न आहे त्याची जनजागृती करायची आहे. 21 ग्रामपंचायतीचं जे प्राधिकरण या महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेलं आहे त्याची जनजागृती करायची आहे आणि अनेक असे गावचे प्रश्न आहेत त्याची जनजागृती करून या हुकुमशाहीच्या विरुद्ध हे जनतेला जागं करून ही हुकुमशाही नष्ट करण्यासाठी या आमचं आम्ही एक पाऊल टाकलेलं आहे. आजचं जे आंदोलन आहे हे वसईमध्ये जे वसईकरांचे अनेक वर्षापासूनचे प्रश्न आहेत ते सोडवले जात नाहीत, त्याकरता जबाबदार असलेलं सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना जाग आणण्याचा प्रयत्न या आंदोलनातून आम्ही करतोय. अनेक प्रश्न वसईमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी 29 गावं वगळण्याचं आश्वासन दिलं. घटनात्मक पदावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपण तरी शब्द पाळला पाहिजे असं वसईकर जनतेची इच्छा आहे. पत्र दिलं त्यांना, निवेदन दिलं, भेटीसाठी वेळ मागितली आहे, परंतु अजून साधं उत्तर ईमेलद्वारा सुद्धा आलेलं नाही. दुर्दैवाची बाब आहे. बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, आज पैसे देणार आहेत, दुप्पटीने देतील, तिप्पटीने देतील, पण पुढची पिढी कशावर जगणार आहे, त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे का, त्यांचं पुनर्वसन होणार आहे का, याबाबत सरकार बोलायला तयार नाही. वसईच्या पूर्वेकडून, स्टेशनच्या पूर्वेकडून पनवेल कॉरिडॉर जातोय, जागा अधिग्रहित करायची आहे, सर्वे करायचा आहे, परंतु या देशातील भूमिपुत्रांना, नागरिकांना विश्वासात घेण्याचं काम ना प्रशासन, ना सरकार, ना लोकप्रतिनिधी करत आहेत. डायरेक्ट फॉर्म घेऊन, फॉर्म भरून द्या म्हणून सांगून तुमची जमीन आम्ही घेणार आहोत. त्यामुळे किती इंडस्ट्रीज, किती औद्योगिक व्यवसाय बंद होणार आहेत, ज्यामध्ये हजारो वसईकर नागरिक, वसईकर कामगार काम करत आहेत. त्यांच्या रोजीरोटीचं काय? महिला गाडी बंद केली, परंतु आमच्या खासदाराला त्याची जाणीव नाही, कॉरिडॉरची जाणीव नाही. अधिग्रहणांमुळे होणाऱ्या प्रश्नांबाबत जनतेशी सुसंवाद साधावा असं त्यांना वाटत नाही. पालकमंत्री तर अत्यंत, अजून गेल्या 4.5 वर्षात ह्या महाराष्ट्राचे पालघरचे पालकमंत्री आहेत, परंतु त्यांना एकदा सुद्धा जनतेचे प्रश्न आणि प्रशासन यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आपण वसईत आलं पाहिजे. एखादा लोकशाही दिन त्यांनी आयोजित केला पाहिजे असं त्यांना वाटलं नाही. त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे, परंतु उत्तर द्यायची त्यांना आजपर्यंत. याच्या पुढचं पाऊल, ही वसईकरांचा आत्मसन्मान जो आहे तो वाढवण्याचं काम पहिलं मी वसईकर अभियान करणार आहे. 26 तारखेला वसईकर अभियान रॅली, वसई अभियान रॅली, वसईकर आत्मसन्मान रॅली आम्ही आयोजित केलेली आहे. एक रॅली ही वसईच्या डेपोपासून सुटेल, गावातल्या डेपोपासून सुरू होईल आणि ती स्टेशनला जाईल, अंबाडी रोडला, कैलासवासी, अण्णासाहेब वर्तक चौक इथे ती जाईल. आणि दुसरी रॅली जी आमची वसंतनगरीवरून निघेल ती अंबाडी रोडला तिथेच येईल. आणि तिथे या वसईकरांचा आत्मसन्मान जो संविधानाने सर्वात महत्त्वाचं जे दिलेलं आहे की एक प्रजेची सत्ता, लोकप्रतिनिधींचं उत्तरदायित्व आणि तिसरं या देशातील प्रत्येक नागरिकाचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम जबाबदारी या घटनेने या कायदेशातील कायद्यांना, लोकप्रतिनिधींना आणि सरकारला आणि प्रशासनावर सोपवलेली आहे. जो आत्मसन्मान जर संपला तर माणूस लाचार बनतो आणि संपूर्ण समाज हा एका चुकीच्या दिशेने जातो. तेव्हा वसईच्या नागरिकाचं, वसईकरांचं आत्मसन्मान वाढवण्याचं काम हे पहिलं मी वसईकर करणार आहे
आत्मसन्मान जागृत करून जर वसईकरांच्या मागण्या आणि वसईकरांचे प्रश्न सुटले नाहीत तर येत्या 2019 मध्ये या लोकप्रतिनिधीला या सरकारला वसईकर धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आमची पुढची वाटचाल असेल आणि ती वाटचाल आम्ही जनतेच्या माध्यमातून आम्ही करू. ही संघटना सर्व वसईकरांची आहे. मी वसईकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ह्या संघटनेमध्ये येऊन प्रत्येक गोर गरीब सामान्य कष्टकरी वसईकर जनतेचा आत्मसन्मान त्याच्यावर होणारा अन्याय हा दूर करण्याचा प्रयत्न करू आणि वसईचं भवितव्य बदलू, वसईचं परिवर्तन करू. यासाठी आज हे पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे.